भीमाशंकर अभयारण्यातील पर्यटन स्थळांवरती पर्यटकांना 30 सप्टेंबर पर्यंत बंदी राहणार आहे, तर इतर पर्यटन स्थळांवर सुद्धा आता 30 जुलै पर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना पर्यटन स्थळावर एकत्र येता येणार नाहीये। जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड किल्ले परिसर, तसंच पाण्याचे धबधबे, खेड तालुक्यातील भीमाशंकर, चाकुस्मान धरण, बोरगिरी घाट या क्षेत्रामध्ये हे बंदीचे आदेश आता लागू असतील। दरम्यान या बंदीच्या आदेशामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांना आता याचा मोठा फटका बसणार आहे आणि तोटाही सहन करावा लागणार आहे। असं व्यवसाय कुठून कर्ज वगैरे काढायचं, ते धंदा चालू करायचा, त्याच्यावर मग पर्यटन बंदी झाले होते, त्याचा उपयोगच नाही ना व्हायचा, ते कर्ज काढलेलं लोन फाडायचं कसं काय आपण? सरकारने पर्यटन बंदी केलं कसं काय जमायचं ना? तर दुसरा इन्कमच नाही ना शेतीधंदा सोडून, शेतीधंद्यात काय राहिले तेवढं करायला? आमच्यासारखे छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करत असतात, कुठेतरी व्यवसायाची उभारणी केली असती, कुठलाही रोजगार या ठिकाणी पूर्वी नव्हता, पण आता हा व्यवसायाला सुरुवात झाल्यामुळं आणि जर शासनाने याच्यावर बंदी घातली तर पूर्ण हा डोंगराळ भाग किंवा महाराष्ट्रामधला खेडेगावातला भाग हा पूर्णपणे याच्यापासून वंचित होईल, भुके मरेल।